आ जाएंगे। क्यों? कितने लोगों को लगता है जोली का है वो सही है? कितने लोगों को लगता है कि नहीं 1-0 ज़्यादा हो गया? किती लोकांना वाटतं 1-0 जास्त झाला म्हणून? असं वर हात करा व्यवस्थित। फिर से, कितने लोगों को लगता है कि सर यहाँ पे 5-0 चाहिए थे, आपने 6 ले लिए? रेज योर हैंड्स। हे असं का वाटलं तुम्हाला? काय सांग, काय सांगितलं मी? यहाँ पे 6 है, 10 की पावर, तो डेसिमल 6 डिजिट से शिफ्ट होगा, कड़ा लो। अभी शिफ्ट होगा मतलब ये यहाँ पे था, मतलब यहाँ पे था, तो ये 6 डिजिट से शिफ्ट होगा, मतलब 1, 2, 3, 4, 5, 6, ठीक है? तो ये आ गया प्लस, क्या आएगा प्लस 0.00000005, और कुछ है? बस इतना ही था। ओके, अब इसको ऐड करना है। अब मैंने एडिशन लिखते टाइम एक पैटर्न यहाँ पे मेंटेन किया है, दैट इज मोस्ट इंपॉर्टेंट। जब तक ये मेंटेन नहीं होगा यू विल नॉट गेट आंसर। डेसिमल खाली डेसिमल आलाच पाहिजे, एडिशन करते टाइम भी सब्ट्रैक्शन करते टाइम भी। वाट म्हणून ये 28 पॉइंट एंड डायरेक्ट हे 9 पॉइंट, ऐसे कुछ लिखा तो नहीं होगा, ठीक है? नाउ ऐड देम, 9 + 5 9 + 1 2 + 1 0 9 7 3 28। किती सोपं होतं, क्लिअर? फिर किती लोकांचं सेम ॲन्सर होतं ॲडिशनचं? व्हेरी गुड, 2 लोगों का, एक्सलंट। बाकी त्यांचं काय प्रॉब्लेम होता? चलो हो गई फिर एडिशन। तो यहाँ पे एडिशन के साथ साथ हमें डेसिमल शिफ्टिंग का भी आइडिया क्लियर हो गया, ओके? और जब अपन 1D का डिस्कशन कर रहे हैं तो एक चीज़ में बहुत ज़्यादा प्रॉब्लम आ रहा है, जब एवरेज वेलोसिटी निकालते तो 1/V1 + 1/V2 ऐसा कहीं दिस लगे घोल होते सगा। उसके लिए सिंपल कंडीशन है, देखो आपको अगर 1/A + 1/B इनको ऐड करना है, 1/A + 1/B है और इसको अगर ऐड करना है तो कंडीशन क्या होती है? अगर वहां पे इस तरह का नंबर दिख रहा है, एडिशन ऑफ रेसिप्रोकल हमें करनी है, तो जब तक डिनोमिनेटर सेम नहीं है तब तक हम उनको ऐड नहीं कर सकते। तो अगर सिर्फ 2 नंबर दिए तो वहां पे अपन इनको क्रॉस मल्टीप्लाई कर सकते हैं। अब ये क्रॉस मल्टीप्लाई कैसे होता है, देखो B × 1 प्लस है इसलिए प्लस, A × 1 अपॉन इन दोनों का डायरेक्ट मल्टीप्लीकेशन AB, तो ये होता है इनका सिंप्लीफिकेशन, क्लियर है? चलो तो 1/2 + 1/3 पटपट, नहीं पॉइंट में नहीं, क्या होगा 3 × 1 3 2 × 1 2 3 × 2, चलो 1/9 + 1/2, वेरी गुड, 2 + 9 / 18 यानी 11/, चलो 1/7.5 + 1/2.5, थोड़ा वेळ फिर से 2.5 + 7.5, हे सगळ्यांना कळतंय? कळत नसेल हात वर करा, मी माईक काढून ठेवतो, इंडिविजुअली सॉल्व करून देतो, त्यासाठी आपण बोलवलो एवढ्या रात्रीचं, कळालं ना? हां, जोपर्यंत हे कळत नाही तोपर्यंत सोडू नका। डिवाइडेड बाय, इन दोनों को मल्टीप्लाई करना है। परत देखो मल्टीप्लिकेशन, हो बरोबर आहे, मल्टीप्लिकेशन अँड डिव्हिजन जब भी करेंगे डेसिमलला विसरून जायचं, कळालं ना? शिकारी आला की उडून जायचं, ठीक आहे? 75 × 25 करना है तो डेसिमल छोड़ दो, उनको बाद में देख लेंगे। तो 25 × 5 इतना ना, आता 25 × 4 100, मैं अजून 25 ऐड केले, ये 1/5 कितने कैरी है 12, 25 × 7 175 + 12, वेरी गुड 187, तो ये आ रहा है 1875। एंड जब अपन मल्टीप्लीकेशन कर रहे थे स्ट्रिक्टली वाइल मल्टीप्लाइंग टू नंबर्स, दोनों में जो डेसिमल के डिजिट्स थे उनको काउंट करो, यहाँ पे एक यहाँ पे, तो ये बनेगा 18.75। सबका आ रहा है करेक्ट?
तो ये बनेगा इनके एडिशन 10 आती क्या 10/18.75 आता किती लोकांचं करेक्ट होतं पायल इंद्रायणी ऋतु किती लोकांचं नव्हतं करेक्ट रेज युअर हँड्स इन प्रोसेस होतं का आलंच नाही कळालंच नाही ठीक आहे रॉंग होत असेल काही प्रॉब्लेम नाही झालं तरी चालेल बट त्यात करेक्शन करा ओके चलो वन बाय वन सॉरी 1/9 प्लस 1/15 चलो पटपट कमन फास्ट 1/9 प्लस 1/15 क्या होगा 15 × 1 = 15 प्लस 9 × 1 = 9 15 × 9 = 135 मतलब 24 + 135 अब ये एडिशन तो सबको आती है 15 + 9 की येत नसेल ते पण मी शिकवतो कळालं ना फक्त सांगा हे येत नाही म्हणून कळालं तिथं मागे राहू नका फक्त चलो नेक्स्ट अभी सबका क्लियर था आन्सर कोणाचं नव्हतं करेक्ट आन्सर रेज युअर हँड्स आलं आलं व्हेरी गुड आत्ता शिकालं यस ठीक आहे 1/7 + 1/3 पटकन एक्सलंट 10/21 चलो 1/21 + 1/41 यायला लागलं की लगेच अवघड नंबर देत आहे की नाही पटपट कमन फास्ट वेरी गुड क्या होगा 41 × 1 = 41 21 × 1 = 21 अब इनको मल्टीप्लाई करेंगे 21 × 41 कितना होगा 1 = 84 = 85 851 हाँ 861 है ना इनके एडिशन करो 62/861 66 कैंसिल कराइए नहीं ठीक है ये हो गया आपका फाइनल आंसर नेक्स्ट 1/2 + 1/3 1/7 + 1/8 1/9 + 1/2 1/1 + 1/2 1/2 + 1/3 5/6 + 2/6 क्या हो रहा था अब तक 1 1 1 आ रहे थे बीच में अभी 1 चेंज हो गए प्रोसेस बदलत नहीं रूल्स चेंज नहीं होंगे पहले 1 को मल्टीप्लाई करते थे 5 को मल्टीप्लाई करो 5 × 6 6 × 2 6 × 6 42/36 नहीं आंसर थोड़ी चेंज होता कभी कभी समझा चलो नेक्स्ट 1/9 + 1/1 1/10 + 10/10 21/10 × 11/10 डिनोमिनेटर सेम है डायरेक्ट 10 + 1 = 21 11 2/9 + 7/3 2/9 + 7/3 चलो बोलो क्या होगा 6 + 63 / 27 यानी 69/27 ठीक है चलो 1/2 + 1/4 वेरी गुड 1/8 + 1/4 ज्यांना येत नसेल हात वर करा कळालं ना आपण इथं टाइमपास करायला आलेलो नाही ज्यांना येत होतं तेच आन्सर देत आहे तुम्हाला कळत नाही असं नको व्हायला कळालं नाही आलं तर बोर्डवर परत एक्सप्लेन करतो नाही कळालं मी इंडिव्हिज्युअली येऊन सांगतो बट इसका पार्ट मतलब ये नंबर का डर खत्म होना चाहिए कळालं नाही तर आपण पूर्ण कन्सेप्ट में व्हॅल्यू पुट करते सिम्प्लिफाय करते आणि असं दिसलं का नाही येणार आपल्याला कळालं ना हे प्रेडिक्शन सोडून द्या तुमची लायकी ओळखा 1/3 + 2/3 वेरी गुड 2/9 + 1/9 3/7 + 4/7 9/7 + 7/9 ओरडा ना तो ओरडा ना क्या होगा 81 + 49 / 63 यानी 10 10 13 130/63 1/21 + 1/2.5
काय सर, काय सर, हे 1/21 प्लस 1/2.5 पटकन एक मिनट ना तेजस, वॉइस नहीं आ रहा अभी भी। तेजस ऑडियो क्लियर है करे? यस सर। चलो आगे आंसर 1/21 / 1/2.5 सगळ्यांचं चाले सेम आंसर, काहीच प्रॉब्लेम नहीं है नक्की। चलो तो दो नंबर है तो डायरेक्ट क्रॉस मल्टीप्लाई करेंगे, लेकिन घोल कुटो हो तो अगर दो की जगह पे ऐसे टू नंबर दी, सॉरी थ्री नंबर दे दिए, 1/3 + 1/2 + 1/4 या फिर 1/1 + 1/17 + 1/21 या फिर 1/3 + 1/9 + 1/21 या फिर 1/4 + 1/64 + 1/16 या फिर 1/5 + 1/20 + 1/5 तो हमें यहाँ पे फाइंड करना पड़ता है कॉमन डिनोमिनेटर। अब कॉमन डिनोमिनेटर कैसे फाइंड करते हैं? एलसीएम राहू द्या बाजूला, कॉमन डिनोमिनेटर अवघड अवघड वर्डला आपण टचच नाही करत, त्यांना बाजूला ठेवून देतो। एलसीएम एचसीएम ठीक आहे, कॉमन डिनोमिनेटर फाइंड करना है ठीक है। जैसे कि सारा डिनोमिनेटर एक नंबर कौन सा बना सकते हैं? 12 बना सकते हैं। हे जर नहींच कळलं तर काय करा, पहिले इन दोनों को कन्सिडर सिंप्लीफाई करो, इन दोनों का अभी जैसे करते थे वैसे करो, 3 × 1 × 2 × 1 कितना आएगा? 5/6 + 1/4 फिर से वही रिपीटेशन करो, क्या होगा? 24/26 नहीं बराबर ना, 26/24 कळलं? तो 12 बनवण्यासाठी मग हे करा ते करा, ते सपोर्ट असेल ते करा, कळालं ना? आणि घेता ही घाबरलो मी। चलो नेक्स्ट, अभी इसको भी ऐड करना है, क्या होगा? 1/1 + 1/17 + 1/21 अरे कोई जागा देते का जागा? समोर ही बेटा निकिता, तुम्ही इंद्रायणी चलो चलो अभी इनको ऐड करना है। आता बघा कॉमन डिनोमिनेटर बनाने के लिए ऊपर तो आ गया था 12 लगेच, आता इथे येईल का? शोधा बरं 5 मिनिट, हे आपल्याला विद इन सेकंड जज करायचे, कॉमन डिनोमिनेटर बन सकता है तो उससे बनाओ, नहीं बन सकता है तो ये दो दो की मेथड अप्लाई करो। तो पहले इन दोनों को सिंप्लीफाई कर लेते, क्या होगा? 18/17 + 1/21 करो सिंप्लीफाई, सिंप्लीफाई कितना होगा? 395/357 हे किती लोकांचं करेक्ट येत आहे? ज्यांचं येत नाही आहे, इन प्रोसेस असेल तर कंप्लीट करा, बोर्डवर बघू नका, छापण्यासाठी आपण आलेलो नाही एवढ्या दूरून, कळाल ना? आणि हे जर कळत नसेल तर विचारा। नेक्स्ट अभी इसको सिंप्लीफाय करना है, 1/3 + 1/9 + 1/21 है तो कॉमन डिनोमिनेटर बनेगा क्या? कौन सा बनेगा? 21 ही बनेगा है ना, इसको कितने 7 से मल्टीप्लाई करेंगे इसको, नहीं हो तो फिर आगे जाना पड़ेगा कहाँ पे? ते सापडत नसलं तर जास्त टाइमपास करायचा नाही, दोन मेथड आहेत ना आपल्याकडं, एक्सलेंट वेरी गुड ठीक है। आता इकड़े बघा, पहले इन दोनों को करते, 1/3 + 1/9 क्या होगा? 12/27 + 1/21 करो, डिनोमिनेटर कितना आ रहा है?
फाइव सिक्स सेवन, अब इनके एडिशन नाइन सेवन टू, हो फाइव सिक्स सेवन ना, बरोबर कळलं। अब ये मैथमेटिकल प्रोसेस थी, हमने जो टॉपिक पढ़ा है, अब इसका एप्लीकेशन कहाँ पे था याद है? देखो, मोशन अलोंग स्ट्रेट लाइन में जब अपन स्पीड पढ़ रहे थे, एवरेज स्पीड कैलकुलेट करनी थी, तो एवरेज स्पीड से रिलेटेड हमने दो टाइप के क्वेश्चंस देखे थे। एक तो आपको दिया जाएगा कि डिस्टेंस इज ए फंक्शन ऑफ टाइम, वो डिफरेंशिएट करके सिंप्लीफाई करना पड़ता है, वो अलग है। एंड दूसरी टाइप होती है जिसमें हमें बोला जाता है कि बॉडी क्या कर रही है, रोड पे ट्रैवल कर रही है, और ट्रैवल करते टाइम कुछ डिस्टेंस ट्रैवल हो रहा है विद स्पीड वी वन एंड कुछ डिस्टेंस ट्रैवल हो रहा है विद स्पीड वी टू। मतलब दिया क्या है, डिस्टेंस, समझ में आ रहा है ना? तो इस केस में हमें एक ही फॉर्मूला मालूम है एवरेज स्पीड का, कि वी एवरेज इक्वल्स टू होता है टोटल डिस्टेंस अपॉन टोटल टाइम। अब यहाँ पे डिस्टेंस तो दिया है, इनको ऐड करेंगे डी वन प्लस डी टू डिस्टेंस आएगा, लेकिन जब तक टाइम नहीं हमारे पास नहीं होगा तब तक हम फॉर्मूला पुट करके वैल्यू मतलब कैलकुलेट नहीं कर सकते। तो हमारा पहला काम क्या होगा, पहला टास्क क्या होगा, टाइम कैलकुलेट करो। अभी टाइम कहाँ से कैलकुलेट करेंगे, वही से वी इक्वल्स टू डी बाई टी होता है, टी इक्वल्स टू डी बाई वी होगा, वी इक्वल्स टू डी बाई टी होता है, टी इक्वल्स टू डी बाई वी होगा, वी इक्वल्स टू डी बाई टी होता है, टी इक्वल्स टू डी बाई वी होगा, वी इक्वल्स टू अगर डी बाई टी होता है तो टी इक्वल्स टू डी बाई वी होगा। मरे पर विष्णु ने कहा था डिस्टेंस एंड स्पीड दिया है, निकालना टाइम है। बोलो मेरे साथ, डिस्टेंस एंड स्पीड दिया है, टाइम निकालना है, या फिर टाइम एंड स्पीड दिया है बोला ना, डिस्टेंस कैलकुलेट करना है। तो दोनों तीनों केस में एक ही फॉर्मूला अप्लाई करना है, वी इक्वल्स टू डी बाई टी। तो टी निकालना है तो परत, टी निकालना है तो परत, टी निकालना है तो टी निकालना है तो अरे जो उन्होंने नहीं कहेगा, टी निकालना है तो टी निकालना है तो एंड डी निकालना है तो वी टी, वी टी डी निकालना है तो वी टी डी निकालना है तो डी निकालना है तो कड़ा लो ना, तेज अप्लाई कराए। अब देखो यहाँ पे डी वन वी वन है, तो ये दोनों से हमें क्या मिलेगा, T1 मिलेगा। क्या होगा T1, क्या होगा T1, T1 इक्वल्स टू होगा D1 अपॉन, हे किती लोकांना नाही कळालं, रेज युअर हँड्स। नाही सगळ्यांना तर कळू शकत नाही, एवढं नाही, एवढं नाही हुशार तुम्ही। हां आजच्या मॉड्यूलमध्ये होतो, आजचं कुठलं मॉड्यूल होतं, कळलं का सगळ्यांना कन्फर्म? अभी T1 आ गया, उसी तरह से T2 आएगा, T2 क्या होगा, D2 बाय V2। हमें निकालना क्या था, बेसिक पर्पज हमारा एवरेज स्पीड कैलकुलेट करना है, फॉर्मूला है कि टोटल डिस्टेंस अपॉन टोटल। तो यहाँ पे देखो टोटल डिस्टेंस तो दोनों के एडिशन होगी D1 प्लस D2, टाइम करना है कैलकुलेट, मतलब इन दोनों को ऐड करना पड़ेगा T1 प्लस, बट T1 T2 की वैल्यू एक्चुअल में क्वेश्चन में जिस फॉर्म में दिया है उस फॉर्म में कन्वर्ट करना पड़ेगा, कळा लो ना। मग अपन यहां सिंप्लीफाई करो, इनका वैल्यू पुट केला तो ये क्या बनेगा फिर, डी वन अपॉन वी वन प्लस डी टू अपॉन वी टू। कळलं सगळ्यांना, कन्फर्म, कहीं इश्यू नहीं याच्यामध्ये। चलो अब इसके लिए क्वेश्चन आपको दिया है कि बॉडी क्या कर रही है, ट्रैवल कर रही है फॉर 30 किलोमीटर विथ 20 किलोमीटर पर आवर एंड रिमेनिंग 40 किलोमीटर विथ 30 किलोमीटर पर आवर। हळूहळू सोडवा, पण प्रत्येकाचं आंसर करेक्ट आलंच पाहिजे, आजच आत्ताच। नवीन, हाँ 30 किलोमीटर 40 किलोमीटर, ये 20 किलोमीटर पर आवर 30 किलोमीटर पर आवर। चला सोडवा, thank you।
आपका फर्स्ट लेक्चर है लास्ट लेक्चर है कोई फर्क नहीं पड़ता, ठीक है ना। मैंने जो फॉर्मूला बोला है उसमें बस वैल्यू पुट करनी है। ये फिजिक्स है का, बायो का, केमिस्ट्री का, कितवा टॉपिक है, अजिबात घेन देन नहीं, ओवर थिंकिंग करूच नका, कळालं ना। आज घरी गेल्यानंतर जेवायला दे दिलं ते खाऊन घ्या, पुढच्या रविवारी काय बनवणार विचारत बसू नका, कळालं ना। बरेच लोकांना ती सवय असते, काही लोक बाहेर बसलेत त्यांना कळालं ना, म्हणजे आज का शिकवते नाही, मग सर तुम्ही पुढच्या सोमवारी कोणता पॉईंट शिकवणार आहे, काही फरक पडणार, काही आहे का गरज आहे का त्याची, याला ओवर थिंकिंग म्हणतात। गरज नाही त्याची, ओवर थिंकिंग करूच नका। चलो अब बोर्ड पे ध्यान दो, इसको सिंप्लीफाय करना है, जो ऊपर प्रोसेस बोली थी वही हमें अप्लाई करनी है। देखो फिर से वंस अगेन, एवरेज स्पीड का एक ही फॉर्मूला है, टोटल डिस्टेंस अपॉन, अब टोटल डिस्टेंस तो निकाल सकते हैं कैसे, कई डिस्टेंस 30 किलोमीटर है, रिमेनिंग 40 है, तो टोटल डिस्टेंस कैलकुलेट करने के लिए दोनों को ऐड करना पड़ेगा। यानी यहाँ पे हमें टीडी टोटल डिस्टेंस कितना मिल रहा है, 30 प्लस 40 70 किलोमीटर। हे किती लोकांना नाही कळालं, सगळ्यांना कळालं, एक्सलंट, व्हेरी गुड, म्हणजे हाफ क्वेश्चन सॉल्व झाला। अभी टाइम चाहिए, क्योंकि फॉर्मुला था टोटल डिस्टेंस अपॉन टाइम, टाइम दिया है क्या, नहीं दिया है, तो कैलकुलेट करना पड़ेगा कस, परत तेच वी इक्वल टू डी बाय टी, 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 उससे टी इक्वल टू डी बाय वी, 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 ठीक है ना। अब टी चाहिए मतलब टी वन चाहिए, फॉर्मूला होगा डी बाय वी, डी कितना है, वी कितनी है, हो गया टाइम 20। आता हे डिव्हिजन तर येतं, 0-0 कट होतं, हे जरी येत नसेल मी हे पण एक्सप्लेन करतो, कळालं ना, पण आत्ताच कळालं, परत आताही शिकवायचं 2 महिन्यांनी, सर ते 0-0 कुठं गेले, 1.5, 3/2 मतलब कितना होता है 1.5, नाही नाही एवढं तर येत असणार, 10वी 5 झाली, तुम्ही करोनामध्ये झाले म्हणून काय झालं, ठीक आहे ना। नेक्स्ट यहाँ पे क्या आहे, नाही नाही 12वी पण 5 झाले आहे की नाही, टी टू इज इक्वल्स टू क्या होगा फिर से डी बाय वी, यहाँ पे डिस्टन्स कितना आहे यहाँ पे, तो 0-0 गेट कैंसल, 4/3 कळलं। अब T1 है हमारे पास, T2 है, टोटल टाइम कैसे निकालेंगे, कमन फास्ट यू कैन, टोटल टाइम ना बेटा, T1 प्लस T2 एडिशन करता येईल, आता शिकवली तशीच एडिशन, याच्यासाठी शिकवली होती मी, याचसाठी केला होता ना 28, ठीक है। तो डेसिमल के नीचे डेसिमल, अभी इनको ऐड करना है, यहाँ पे कुछ नहीं मतलब 0 है, 3 प्लस 0 5 प्लस 3 8 2.83, वेरी गुड। चला इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम, कोणालाच नाही, कन्फर्म। चलो अभी टोटल डिस्टन्स है, टोटल टाइम है, बचा क्या, डिविजन, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम। अभी ये एक्झॅक्ट करतच नाही आपण, हे सुरुवातीला शिकवत असताना असं वाटायला नको सर कुठे खूप अप्रॉक्सिमेशन घेता म्हणून मला थोडेसे कष्ट घ्यावे लागतात, बट व्हाईल सॉल्विंग एमसीक्यू आपण असं काही करतच नाही, आपण या 2.83 डायरेक्ट 3 म्हणतो, तो 70/3 येतं ना, 3 चा टेबल 7 पर्यंत किती येईल, मग 2 किती राहिले, 1 0, परत 3 चा टेबल 10 पर्यंत किती येईल, 2 3.3, 23 के आसपास जो भी होगा, आसपास म्हणजे जवळपास, ठीक आहे ना, दॅट विल बी युअर आन्सर। किती लोकांचं आलं होतं सेम आन्सर, 23 च्या आसपास, पॉइंट मे आया होगा, पॉइंट कैसा चाहिए, 10.5 आय अप्रॉक्सिमेट, असं नाही 22 पॉइंट समथिंग या फिर 23 पॉइंट समथिंग वो भी चलेगा, ठीक है। कितने लोगों का सेम आंसर था ये इतपर्यंत सांगा, 70/2.83 तक आया था, ये डिविजन इतने माल में ही थी, ठीक है, 70/2.83 तक था, करेक्ट, रेज योर हैंड्स। किती लोकांचं सोडवलं होतं बट करेक्ट नहीं आलं, दुसरा आला आंसर, असं कोण कोण आहे, व्हेरी गुड, रॉन्ग होऊ द्या बेटा, रॉन्ग झालंच पाहिजे, कारण युद्धामध्ये हारणाऱ्यांना पण लूजर्स म्हणत नाही, लक्षात घ्या, वॉरियर्स म्हणतात, कळालं, जे पळकुटेत करा, तुम्हीच करा, आम्ही बघून घेतो, नंतर छापायला मागं राहतो, ठीक आहे ना, जास्त ते लूजर्स आहेत, कळालं, त्यामुळे आपल्याला हरलो तरी चालेल बट जिंकलो तरी इतिहासच घडला पाहिजे ना, हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे, कोणता इतिहास घडवायचा आहे आपल्याला, आपल्याला स्वतःचाच इतिहास घडवायचा आहे, कळालं ना। चला किती लोकांना काहीच नाही कळालं, तर नाही कळत कसं करायचं ते, कोणी आहे का, असं असेल तर रेज युअर हँड्स बेटा, मी माईक ठेवून नंतर येऊन एक्सप्लेन करतो, कळालं ना, काहीच कळत नाही, गुड। पायल अजून, हे पण ज्यांना फास्ट वाटतं आहे किंवा कळत नाही आहे त्यांच्यासाठी आपण परत 8 पासून 8:30 किंवा 9 पर्यंत एक्स्ट्रा लेक्चर घेऊ बेटा, मी आहे इथं, कळालं ना, मी पहिले क्लिअर केलं आहे, मला घरी करमत नाही, टाईमपास नसतो, म्हणून आपण लेक्चर घेतो आहे वगैरे अशातला काही प्रकार नाही, कळालं ना, बट ही गेलेली वेळ परत येत नाही बेटा, काय होतं ना, तुमचे थोडेफार मार्क्स थोड्याफार गोष्टीमुळे इकडे तिकडे झाले ना, की ते आयुष्यभरासाठी तुमच्या पण आणि आमच्या पण राहून जातं, कळालं ना,
भाई आम्हालाही वाईट वाटतं की थोडं अजून जर वर्क करून घेतलं असतं तर अजून बेटर आउटपुट आलं असतं. मग नंतर पश्चाताप केल्यापेक्षा आताच आपण ते वर्क केलं तर काय होतं, सॅटिस्फाय राहतो आपण, कळालं ना. आता घरी गेल्यानंतर तुम्हाला कळेल रोज एकदम टायर्ड होऊन जात होते, आज एकदम एनर्जेटिक असणार तुम्ही. कारण फिजिक्ससाठी काही केलं तुम्ही तर ती एनर्जीच डिफरंट असते आणि आपल्याला रोज करायचं, कळालं ना. चला अजून कोणी आहे का? काहीच नाही कळालं, मी तुला एक्सप्लेन करतो बेटा, सॉल्व करून दाखवतो. चलो सबको क्लियर है? फिर अगेन सेम टाइप का क्वेश्चन मैं दे रहा हूं, सॉल्व करेंगे सब लोग. अब आंसर करेक्ट आना चाहिए, पूरी प्रोसेस सेम है. आपको बोला है बॉडी ट्रैवल कर रही है, इंद्रायणी रडू नको, ठीक है, ए से लेके बी, देन बी से लेके सी तक, और ए बी का डिस्टेंस है 20 किलोमीटर, बी सी का है 30 किलोमीटर. ए बी ट्रैवल हो रहा है विथ 50 किलोमीटर पर आवर एंड बी सी ट्रैवल हो रहा है विथ 100 किलोमीटर पर आवर. देन कैलक्युलेट द एवरेज स्पीड. एवरेज स्पीड म्हटलो एकच फॉर्म्युला है, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल डिस्टन्स अपॉन टोटल डिस्टन्स. तुम्ही म्हणा माझ्यासाठी नाही आहे, तुमच्यासाठी, ठीक आहे. टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल डिस्टन्स म्हणजे काय, टोटल डिस्टन्स ॲड करायचं, 20 + 30 = 50 किलोमीटर. हे कळालं सगळ्यांना, टोटल डिस्टन्स कितना होगा, 20 + 30 मतलब 50 किलोमीटर होगा. पायल गॉट इट क्लियर? चलो तो डिस्टन्स तो आ गया, इश्यू टाइमचा आहे, है ना. टाइमच भेटत नाही, लेक्चर झाले, ठीक आहे. इथं पण टाइम आपल्याला भेटणार नाही आहे, आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे, ठीक आहे. कैसे कॅल्क्युलेट करेंगे? परत तेच, व्ही इक्वल टू डी बाय टी आहे, तो टी इक्वल टू डी बाय व्ही. तो क्या होगा, यहाँ पे डी है 20, व्ही है 50, तो 20/50 होगा. यहाँ पे 30/100 कौन होगा, टी टू होगा. टी टू सर 0.4. हाँ ठीक है, 30. क्लियर है? अब इनका डिवीजन कितना आएगा, 2/5 मतलब 0.4 एंड ये 0.3, तो टोटल टाइम कितना आ गया, 0.7. हे किती लोकांना नाही कळालं टाइम कसं काढला ते, नाही कळत आहे मला, कळतंय. नाही नाही तुम्हाला नाही कळत हे मला कळतंय, फक्त सांगा म्हणजे मला तिथे येऊन डिस्कस करता येईल. बरं ठीक आहे, तिकडे आल्यानंतर सांगा. तो ये 0.7 टोटल टाइम हो गया, टोटल डिस्टन्स 50 था. तो इनका डिवीजन करेंगे तो हमें ॲव्हरेज स्पीड मिलेगी 0.50/0.7. परत डेसिमल आपल्याला आवडत नाही, त्यांना सोडूनच द्या, हा डेसिमल नाहीच आहे असं कन्सिडर करा, याला डायरेक्ट 50/7 म्हणून ट्रीट करा. कितना आएगा, अप्रॉक्सिमेटली 7 point something आएंगे, सोडून द्या, ठीक आहे. लेकिन हमने 0.7 को 7 लिखा था, असंच लिहून चालणार नाही. वापे 10 के पावर से मल्टीप्लाई करना पड़ेगा, 10 की पावर -1 है डिनोमिनेटर में, न्यूमरेटर में आएगा तो क्या होगा, +1 होगा, यानी अप्रॉक्सीमेट 70, क्या ये किलोमीटर पर आवर 71 घेऊ, व्हेरी गुड, तुमचंच बरोबर, ठीक है, 71 किलोमीटर पर आवर. क्लियर? चलो सेम टाइप का क्वेश्चन मैं देता हूँ, तब तक जिनका आंसर नहीं आया था अपन डिस्कस करेंगे. आपको बोला है 120 किलोमीटर ट्रैवल हो रहा है विथ 40 किलोमीटर पर आवर एंड बाद में 80 किलोमीटर ट्रैवल हो रहा है विथ 60 किलोमीटर पर आवर. ये क्वेश्चन सॉल्व करो. सर टोटल डिस्टेंस 200 किलोमीटर.
एकच क्वेश्चन होता म्हणून मग 10 12 आंसर कसं काय आले? मी सर तू सगळं सांगितलं. ओके 3.75 पण चुकलंय बेटा तुझं ते आन्सर. ऑनलाईनमध्ये पोरं हुशार असतात, है ना, कॅल्क्युलेटर असते एका हातात. चला बोर्डवर लक्ष द्या फिर से. अरे मी क्वेश्चन नाही, हाच क्वेश्चन आहे ना. देखो डिस्टन्स निकालने को बोला है, दिलाय डायरेक्ट डिस्टन्स ऐड करा. जैसे डी वन प्लस डी टू करते थे वैसे 120 प्लस 80 हे सगळ्यांना येतं 200 किलोमीटर. यात काहीच अडचण नाही कोणाला. एक्सलंट, व्हेरी गुड. ठीक आहे, अब टाइम निकालने के लिए एकच तर फॉर्म्युला आहे. काय होईल? स्पीड डिस्टन्स देंगे, टाइम अननोन होगा. या फिर टाइम एंड स्पीड देंगे, डिस्टन्स अननोन होगा. या फिर डिस्टन्स एंड टाइम देंगे, स्पीड अननोन होगा. तीन सोडून काही प्रोबेबिलिटीज नाही या टाइपच्या क्वेश्चनमध्ये. तो यहाँ पे डिस्टन्स एंड स्पीड दिया आहे, हमें टाइम निकालना आहे. कैसे निकालेंगे? टी वन इक्वल्स टू डी वन अपॉन व्ही वन. आता हा फॉर्म्युला पाठ करू नका, नवीन नाही आहे, तोच आहे. व्ही इक्वल्स टू डी बाय टी, हे तर कळतं ना. हा इकडे आला आणि तो तिकडे गेला. इक्वल टू की इधर उधर जा रहे तो वर खाली होतं, है ना. डिनॉमिनेटर न्यूमरेटर बनता है, न्यूमरेटर डिनॉमिनेटर बनता है. तो टी वन आ गया डी वन बाय व्ही वन. डी वन कितना है एंड व्ही वन कितना है? कितना आ रहा है फिर? सेम वे टी टू कितना आएगा? 80 अपॉन 60, 1.33. तो टोटल टाइम के लिए इन दोनों टाइम को ऐड करना पड़ेगा. तो 3 प्लस 1.33 तो कितना आएगा फिर? ये टोटल डिस्टेंस 200, टोटल टाइम. याला थोड़े वाले सीढ़ी जर अपन 4 घेतलं, 200 अपॉन 4 50. लेकिन ये नंबर 4 से बड़ा है, आंसर 50 से छोटा चाहिए, 46. तो 50-60 वाले मी पण तेच म्हटलं होतं, मला वाटलं होतं, बट ते नाही आन्सर. ये आन्सर कळालं ना? किती लोक का सेम था? लेस दॅन 50 था. चालतं, 50 ऑर लेस दॅन 50, व्हेरी गुड, एक्सलंट. ज्यांचं नाही आलं, कुठं एक्साइटमेंट आली तुमच्यामध्येच? दानिश टोटल डिस्टन्स करेक्ट था? असं कळून नाही चालणार बेटा. डिव्हिजन कसं रॉंग करायची? एवढी शाळा चांगली होती आपली. सपना करेक्ट आहे, आरती. चलो नेक्स्ट, सेम टाइप का क्वेश्चन. क्या होगा? गाड़ी जा रही है ए से लेके सी तक वाया बी. आपको बोला है कि पहले डिस्टेंस है 100 किलोमीटर, देन आगे का डिस्टेंस है 200 किलोमीटर. ए टू बी ट्रैवलिंग हो रही है विथ 50 किलोमीटर पर आवर. बी टू सी जा रही है गाड़ी वाय 100 किलोमीटर पर आवर. परत तेच करायचं, ॲव्हरेज स्पीड निकालनी. कैसे निकालेंगे? एकच फॉर्म्युला, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल डिस्टन्स कॅल्क्युलेट करणे के लिए दिसतंय त्याला ॲड करा. 200 प्लस 300. तो टोटल डिस्टन्स क्या होगा? टोटल डिस्टन्स होगा 300 किलोमीटर. आता टोटल टाइम पाहिजे, प्रोसेस तीच. क्या होगा? टाइम इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. तो ये टी वन कितना बनेगा? 100 बाय 50 म्हणजे 2. आणि टी टू कितना होगा? 200 बाय 100 म्हणजे 2. तो टोटल टाइम कितना हो गया? 2 2 4. तो ॲव्हरेज स्पीड विल बी 300 बाय 4 75 किलोमीटर पर आवर. किती लोकांचं सेम आन्सर? व्हेरी गुड. किती लोकांचं इन प्रोसेस आहे? थांबा, अजून एवढी गडबड नको. किती लोकांचं सोडवलं पण रॉंग झालं? हां, सोडवलं पण रॉंग झालं, इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे ना, काहीतरी एखादी मिस्टेक असते ती आपल्याला कळते. किती लोकांना सोडवताच आलं नाही? हातवर करा ना, अशी शांत बसू नका मठ्ठसारखे. कितने लोग ऐसे आहे की समजमे नाही आहे आता कुछ, क्या करना है क्या नाही? सगळ्यांना कळालं होतं काय करायचं ते. आन्सर करेक्ट आलं पाहिजे, हा आपला नंतरचा पार्ट आहे. ठीक आहे ना, पहिले प्रोसेस समज के प्रोसेस फॉलो करना है. ॲडिशन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन चुकू द्या, काही फरक पडत नाही. कळालं ना? ते आपण कधी पण करू शकतो, है ना. सेकंडपासून टेन्थपर्यंत तेच केलं आहे, तरी आलं नाही तरी पण आपण करू शकतो. बट फिजिक्समध्ये मिस्टेक नको आहे, क्लिअर आहे. चलो पटपट थोडा स्पीड बढाव. एकदा पहिले ॲक्युरेट ये म्हणजे एका क्वेश्चनला 4 घंटे लागले फरक पडत नाही. कळालं ना? एकदा करेक्ट यायला लागलं ना की स्पीड ॲटोमॅटिक डेव्हलप होते. स्पीड डेव्हलप करणं हमारा टास्क आहे नाही, व हमारे ब्रेन का टास्क आहे. हमारा टास्क आहे ब्रेन को ॲक्युरेसी सिखाना. हे असं दिसलं की असंच करायचं हे ब्रेनला शिकवा, त्याला सांगून कळत नाही. कळालं ना? ब्रेन के बारे में पहिले भी आपको बोला आहे. दोन गोष्टी ब्रेनच्या खूप इम्पॉर्टंट आहे, साध्या सरळ सिंपल, त्या कळाले की फिजिक्स कळतं. हमारे ब्रेन को, ह्युमन ब्रेन को एक ही लँग्वेज समज में आती है, दॅट इज लँग्वेज ऑफ इमेजेस. कळालं ना? तो जो डेटा ब्रेन को इमेजेस के फॉर्म में हम इनपुट देते,
वो हमें समझ में आता है, लेकिन जो डेटा हमने पढ़ा, हमने सुना, हमने देखा, लेकिन उसका कन्वर्जन इमेज के फॉर्म में नहीं हुआ था, तो वो हमें समझ में नहीं आता है। ये फर्स्ट पार्ट। सेकंड पार्ट, ब्रेन का सबसे बड़ा लिमिटेशन है, उसको उतना ही आता है जितना उसको सिखाया जाता है। कळलं ना? आज जन्माला आल्यानंतर त्याला बोलता पण येत नाही, चालता पण येत नाही, हात पाय नसतात का, टंग नसते का, सगळं असतं, बरोबर आहे की नाही? बघितले का लहान बाळ असं जन्माला आल्यानंतर आज काय करू असं करतं का? 6 महिने लागतात, वर्षभर लागतात करायला। येड्या गावाळ्यांनो, संभाजी आता बडबड केली, तुला रिमूव करेल मी। हां, कळते ना मला काय सांगायचं आहे? जब तक ब्रेन को कोई चीज हम नहीं सिखाएंगे, वो ब्रेन को नहीं आएगी। आपलं चुकतं काय, आपण आपलाच ब्रेन आहे, आपली आपल्याला माहिती आहे, तरी आपण आपल्या ब्रेन को ओवर एक्सपेक्ट करतो। फिजिक्स कन्सेप्ट झाली, डायरेक्ट क्वेश्चन बघतो, येतो आपल्याला। या चुकी कधीच करू नका, कळालं ना? येतो की नाही येतो हे अगोदर प्रेडिक्ट करूच नका, सोडवा त्याला। ॲन्सर आलं तुमचं, करेक्ट आलं तर तुम्हाला येतं, नाही आलं करेक्ट तर तुम्हाला येत नाही। प्रेडिक्शन नकोच आहे, इल्युजनवर तर प्रेडिक्शन नकोच आहे। ओवर थिंकिंग, प्रेडिक्शन, इल्युजन, या तीन गोष्टींपासून जेवढं दूर राहाल तेवढं तुम्ही फिजिक्समध्ये प्रोग्रेस करा। कळालं ना? प्रेडिक्शन म्हणजे होतं ना बऱ्यापैकी, यायला लागले या टाईपचे मॉड्यूलचे क्वेश्चन, आणि मॉड्यूलचा एक एक क्वेश्चन म्हणजे क्वालिटीचा आहे। कळालं ना? किती वाटलं तुम्हाला? येतो आपल्याला बघून, तो सोडून बघाच। कळालं ना? आणि एकदा मॉड्यूल झालं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे, कुठलंही बुक घ्या, काही पण करा, तिथं प्रॉब्लेम नाही येणार तुम्हाला, कन्फर्म नाही येणार। बट हे सगळं स्टेप बाय स्टेप झालं पाहिजे। मग आपलं काम काय आहे? अगर ये टॉपिक आपण लाईफ में फर्स्ट टाइम पढ़ रहे हैं, तो ये चीज़ें ब्रेन को मालूम ही नहीं है, तो हमें टाइम लग रहा है, उसमें कुछ इश्यू नहीं है। आपल्यालाच प्रत्येकाला फर्स्ट वर्ड प्रोनाउंस करायला 1 वर्ष लागलं होतं, वर्ड प्रोनाउंस करायला, टंग असताना, सगळं असताना। कळालं ना? एवढे मंद आहे आपण सगळे, त्यामुळं प्रॉब्लेम लगेच कळेल का आपल्याला? ओवर एक्सपेक्ट करू नका। और जिनके ॲन्सर जल्दी आते, क्यों आते? त्यांनी अगोदर केलेलं आहे, कुठतरी बघितलेलं आहे, प्रॅक्टिस केलेली आहे, कुछ तो कन्सर्न था, ब्रेन को मालूम आहे पहिले से, इसलिए जल्दी आता है। ते हुशार आहे अशातलं काही प्रकार नाही, ते पण तुमच्यासारखेच येडेगाबळ आहेत, तुमच्यापेक्षा जास्त येडेगाबळ आहेत। बट होतं काय, ये ब्रेन को पहिले से मालूम था, इसलिए ब्रेन ने थोड़ा सा ॲक्ट जल्दी किया। हमारा टास्क इतना ही है, बस ब्रेन को ये चीजें पढ़ाओ। असा क्वेश्चन आला की त्याला टॅकल असंच करायचं, आणि हे फक्त सांगून ब्रेनला कळत नाही, ब्रेन को उसके ऊपर प्रोसेस करनी पड़ती है। ब्रेन को इमेज बनाने के लिए वर्क करना पड़ता है। कळालं ना? जसं मी यहाँ पे मराठी, हिंदी, इंग्लिश बोल रहा हूँ, जर येत नाही मला, पण जर मी बोललोच तामिळमध्ये, क्या होगा? ऐकायलाच येणार नाही का आपल्याला? येईल ऐकायला, भारी वाटेल, अरे वा वा तामिळ जमले ना। कळेल का काही? क्यों नहीं समझेगा? डेटा तो आ रहा है, इनपुट है ना, मोबाइल में पीडीएफ रीडर नहीं हमारे, और पीडीएफ फाइल व्हाट्सएप पे आ गई। पीडीएफ फाइल है, ओपन होती है क्या? क्यों नहीं होती है? पीडीएफ को रीड कैसे करते हैं मोबाइल को नहीं मालूम, उसमें ऐप इंस्टॉल करना पड़ेगा, फिर समझ में आएगा। सेम प्रोसेस है, क्वेश्चन कसा सोडवायचा ब्रेनला जोपर्यंत नहीं शिकवणार त्याला नहीं येणार। समजून घ्या, त्याचे पण लिमिटेशन आहे, तो पण माणूसच आहे। कळालं ना? आपल्याला वाटतं नाही नाही मी तर लय हुशार आहे, झाली कन्सेप्ट लगेच सोडवतो, है ना, मॉड्यूल किया नाही, होमवर्क किया नाही, टेस्टला हजर, आणि मग टेस्ट क्वेश्चन रीड करता करता डोळ्यातून पाणी, या गोष्टी नाही, ठीक आहे ना? प्रत्येकाला या फेजमधून जावंच लागतं। ज्यांना आज ज्याज उड्या मारताय की नाही, क्वेश्चन झाले झाले लगेच ॲन्सर, त्यांनी मॉर्निंग के जब लेक्चर चल रहे थे तब उन्होंने वो हार्डवर्क किया आहे। कळालं ना? प्रत्येक जण जे आता ॲन्सर देतात म्हणजे ते लय भारी, त्यांना लई येत होतं, अशातले प्रकार नाही। मी काय सांगितलं, तुम्हाला कमी वेळ लागतो आहे, त्यांना लई वेळ लागलेला आहे, बट त्यांच्या ब्रेनला त्यांनी शिकवलं आहे, दॅट्स वाय उनको मालूम आहे कैसे करणे काय। आपलं काम तेच आहे, आपला टास्क तोच आहे, आणि आपला ब्रेन लय भारी आहे, एवढा भारी तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत। एकदा शिकवा त्याला, तो आयुष्यभर विसरत नाही आहे फक्त फिजिक्स हा, बाकी थेरी सब्जेक्ट जो है ना, कितने भी बार पढ़ो, कितना भी रट्टा मारो, हर बार पढ़ने को लेंगे कौन सा कॉन्ड्रिया राहिलाच, पिटोकॉन्ड्रिया मला ते 2-4 वर्ड नवीन माहित झाले, ठीक आहे ना? कळतंय ना? ऐसे होता ही होता है वहाँ पे। हाँ हाँ, ते अजून झाला, पहिले मला ब्लड इज रेड माहिती होतं, नंतर मी पिट्यूटरी ग्लँड ऐकलं डोक्यात असते म्हणून, काय करते, हार्मोन्स कंट्रोल करते, व्हेरी गुड, मला पण हेच म्हणायचं होतं, ठीक आहे? हे असं आहे बघा, हे किती ऑब्स्टेकल येत आहेत, हे सगळेजण तुम्हाला थांबवत आहे, तुम्ही शिकले नाही पाहिजे म्हणून। नाही नाही, आपल्याला काही मोदीचा शो नाही करायचा, टॉर्च दाखवून करा बंद, खाली ठेवा, ठीक आहे?
चला कळालं प्रोसेस काय म्हणून काय सांगितलं मी आत्ता आत्ताचं स्पीच लक्षात आलं सगळ्यांच्या. तर यावर वर्क करा बाळांनो, डिप्रेस होऊ नका, ओवर कॉन्फिडंट होऊ नका. कळालं ना तुम्हाला? येतं याचा अर्थ तुम्ही असेच एफर्ट्स घेतले अगोदर घेतलेत म्हणून येतं आहे. येत नाही याचा अर्थ आपण या पद्धतीने वर्क कधी केलेलेच नाही. तो जब तक नहीं आ रहा है तब तक इस पर वर्क करना है. मैंने बोला ना कि इवनिंग का लेक्चर हम उसी के लिए अरेंज कर रहे हैं. आज आपका टारगेट हेच होता, ऐवरेज वेलॉसिटी रिलेटेड जो भी डिस्टन्स डिवाइड करके देंगे, टाइम डिवाइड करके देंगे, ये आलच पाहिजे. आता अजून काही लोकांना थोडं डिफिकल्ट वाटतं, टाइम लगते है अभी और एक घंटे के बाद क्या होगा, असे क्वेश्चन मॉड्यूलमधले मी जरी नाही सांगितले तरी तुम्ही ते कंप्लीट करणार. हे कळालं ना? जर आपल्याला येत असेल तर करायला भारी वाटतं, आणि येत नसेल तर नाही बोरं होत नाही, काहीच होत नाही, करतच नाही आपण. कळालं ना? चलो नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करो. तुमच्या तुमच्या नोटबुकमध्ये दिसेल ना. हां चलो, फर्स्ट डिस्टन्स आहे, आपको बोला है कि डिस्टन्स कवर हो रहा है पहिला, वो है 50 किलोमीटर. अँड उसको कवर करने के लिए जो स्पीड थी दॅट वॉज 50 किलोमीटर पर आवर. दिसतंय सगळ्यांना बोर्डवरचं? असं कसं दिसतंय? हो, दोन दोन ज्ञानेंद्रिय आहे आपल्याकडे, की नाही? नेक्स्ट डिस्टन्स 100 किलोमीटर आहे और वो कवर हो रहा है विथ 20 किलोमीटर पर आवर. चलो करो सॉल्व.